नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आता पाहूया स्थानिक घडामोडी। तरुण भारत अस्मितातर्फे आयोजित उत्सव आदिशक्तीचा हा सोहळा शनिवारी लोकमान्य रंगमंदिर येथे मोठ्या दिमाखात पार पडला। तसेच आम्ही नवदुर्गा या सदरातील नवदुर्गांचा गौरव सोहळा शनिवारी तरुण भारतच्या अस्मिताच्या व्यासपीठावर साकारला। समाजामध्ये प्रेरणादायी कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान नवदुर्गांचा यथोचित सन्मान करण्यात आला। तसेच नवरात्रोत्सवाची परंपरा असलेल्या टिपरी, राजदांडिया, गरबा आणि हदगा अशा सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणीही या व्यासपीठाने दिली। शहरातील अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून रस्ते वाहतुकीसाठी कुचकामी ठरत आहेत। अशा प्रकारे गेल्या कित्येक दिवसांपासून रखडलेल्या डॉक्टर SPM रोडच्या कामाला रविवारी मुहूर्त सापडला। स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात रस्त्यांचा विकास साधण्यात येत आहे। अनेक दिवसांपासून दुर्लक्षित झालेल्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे वाहन धारकांमधून समाधान व्यक्त होत आहे। सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने सिंहलग्नाच्या मार्गावरील रस्ता दुरुस्तीचे काम शनिवारपासून हाती घेण्यात आले आहे। तरुण भारतच्या शुक्रवारच्या अंकात सिंहलग्नाच्या मार्गाकडे अध्यापही दुर्लक्ष या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाली होती। या बातमीची दखल घेण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहे। विजयादशमी दिवशी सिंहलग्नासाठी ज्योती कॉलेज मैदानावर विविध पालख्यांची मिरवणूक काढण्यात येते। यामध्ये हजारो नागरिकांचा सहभाग असतो, मात्र या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने समस्या निर्माण झाली होती। सरदार ग्राउंडच्या मैदानासाठी 100 कोटी अनुदानातून निधी खर्च करून विकास केला, मात्र या ठिकाणी उभारलेल्या गाळ्यांचा विनियोग होत नसल्याचे निदर्शनास आले आहे। या ठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असून कोटीचा निधी खर्च करून उपयोग काय, असा प्रश्न नागरिक करीत आहेत। जांबोटी खानापूर रस्त्यावरील मलप्रभा नदी नजीकच्या नाल्यावरील पूल कोसळल्यामुळे या रस्त्यावरील बंद झालेली बस सेवा तब्बल 2 महिन्यांच्या कालावधीनंतर सुरळीत झाली असून प्रवासी व विद्यार्थी वर्गाची गैरसोय दूर झाल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे। जनतेच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे कुटुंब मात्र अनेकदा निवाऱ्याअभावी असुरक्षित असते। निपाणीत पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची झालेली दुरावस्था लक्षात घेऊन सरकारतर्फे नवीन निवासी संकुले उभारण्यात आली। सदर निवासी संकुले बांधून 6 महिने झाले तरी अद्याप त्याचे उद्घाटन करण्यात आले नाही। परिणामी अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना अजूनही भाडोत्री घरांचा आधार घ्यावा लागत आहे। सध्या सर्वत्र सणासुदीचा काळ सुरू आहे, त्यामुळे बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ वाढत आहे। अशातच तालुक्याचे ठिकाण असलेल्या निपाणीत प्रमुख मार्गावरील पथदीप गेल्या वर्षभरापासून बंद अवस्थेत असल्यामुळे रात्रीच्या वेळी प्रमुख मार्गावर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे। ऐन सणासुदीच्या काळात तात्पुरती व्यवस्था करण्याकडेही नगरपालिकेने दुर्लक्ष केल्याने वाहनधारकांसह नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे। आता पाहूया स्थानिक क्रीडा वृत्त। साईराज स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित टिळकवाडी येथील सुभाषचंद्र बोस मैदानावर सुरू असलेल्या आंतरराज्य निमंत्रितांच्या साईराज चषक वरिष्ठांच्या फुटबॉल स्पर्धेत शनिवारी मराठा स्पोर्ट्स मुंबई, दिलबर FC खानापूर, साईराज UFC शिवाजी तरुण मंडळ आणि आपापल्या प्रतिस्पर्धीय संघावर मात करत उपांत्य फेरीत प्रवेश केला। शनिवारी सकाळी पहिल्या सामन्यात मराठा स्पोर्ट्स मुंबई संघाने वेल्स विद्यापीठ चेन्नई संघावर 2-0 असा सफाईदार विजय मिळविला। कर्नाटक राज्य शासनातर्फे मैसूर येथे सुरू असलेल्या दसरा महोत्सव चॅम्पियनशिप वेटलिफ्टिंग स्पर्धेत हलगा गावच्या सुवर्णकन्या अक्षता बसवंत कामती, पवित्र जयवंत वासूजी आणि पूजा यल्लापा संताजी यांनी अतुलनीय कामगिरी करताना पदकांवर मोहरे उमटविली। बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथे असलेल्या बेडकेआळे येथील श्री सिद्धेश्वर दसरा महोत्सव कुस्तीगीर समितीतर्फे गुरुवार दिनांक 10 रोजी जागतिक पातळीवरील विराट मल्लांच्या निकाली जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले आहे। भारत विरुद्ध जॉर्जिया व भारत विरुद्ध इराण या देशातील नामवंत मल्लांमध्ये मल्लयुद्ध होणार आहे। कर्नाटक राज्य शासनातर्फे मैसूर येथे सुरू असलेल्या दसरा क्रीडा महोत्सवातील मुष्टियुद्ध स्पर्धेत बेळगाव जिल्ह्यातील पुरुष व महिला मुष्टियोद्ध्यांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी करताना 6 रौप्य 9 कांस्य पदक संपादन केले। मैसूर येथील चामुंडी विहीर स्टेडियम मध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत 500 अधिक मुष्टियोद्ध्यांनी भाग घेतला होता।
देशातील सर्वात मोठी पेट्रोलियम कंपनी असलेल्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे लवकरच खासगीकरण होणार आहे. भारत सरकार या कंपनीमधील 53% भागीदारी विकणार आहे. त्यासाठी सरकारने कशी तयारी केली आहे? भारत सरकार येत्या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निविदा काढून विक्रीची प्रक्रिया सुरू करणार आहे. ही भागीदारी विकून सरकारला 65,000 कोटी मिळणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या भेटीमध्ये एकूण 7 महत्वपूर्ण करारांवर सह्या करण्यात आल्या. भारतासाठी आवश्यक असणाऱ्या LPG आयात करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या भेटीमध्ये भारतातील व बांगलादेशातील रोहिंग्यांच्या आसऱ्याचा प्रश्न आणि भारतात सुरू असणाऱ्या NRC विषयीही चर्चा झाली. या दोन्ही प्रश्नांना सहकार्य करण्याचे बांगलादेशने मान्य केले आहे. संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी याची माहिती दिली. पाकिस्तानच्या हवाई घुसखोरीचा डाव उचलून लावणाऱ्या विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या स्क्वाड्रन 51 वायू दलाकडून विशेष सन्मान करण्यात येणार आहे. एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंह भदौरिया हे अभिनंदन यांच्या स्क्वाड्रनचा सन्मान करणार आहेत. अभिनंदन यांनी MiG-21 विमानातून पाकिस्तानचे F-16 सारखे अत्याधुनिक विमान जमीनदोस्त केले होते. त्यांच्या या कामगिरीबद्दल हवाई दलाकडून सन्मान करण्यात येणार आहे. याआधी त्यांना वीरचक्र प्रदान करण्यात आले आहे. 2 वर्षापूर्वी चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेलेल्या आणि त्यानंतर 3 महिन्यांची सुटका झालेल्या भारतीय जवान चंदू चव्हाण यांनी लष्कराचा राजीनामा दिला आहे. लष्करी अधिकाऱ्यांनी छळ केल्यानं आपण राजीनामा देत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावर लष्कराकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. भारतीय लष्कराने चंदू चव्हाण यांच्याकडून सतत चुका झाल्याचं आणि नियमांचे उल्लंघन केल्याचं म्हटलं आहे. राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची संपूर्ण धुरा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या खांद्यावर घेतल्याचे दिसते. कारण महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपच्या या 2 स्टार प्रचारांपैकी मोदींच्या 9 तर शहांच्या 18 सभा होणार आहेत, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी दिली. दरम्यान 17 ऑक्टोबरला पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. गोव्याचे सुपुत्र कॅप्टन नितीन धोंड यांना प्रतिष्ठेच्या कष्टी विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात केंद्रीय नौकानयन मंत्री मनसुख नाडवीय आणि भारतीय तटरक्षक दलाचे सरसंचालक कृष्णास्वामी नटराजन यांच्या हस्ते कॅप्टन धोंड यांचा गौरव करण्यात आला. रोहित शर्माच्या 2 शतकांनंतर अश्विन जडेजा आणि मोहम्मद शमी यांच्या गोलंदाजीच्या जोरावर भारताने तिसऱ्या कसोटीत 203 धावांनी विजय मिळविला. 5व्या दिवशी 1-11 पुढे खेळण्यास सुरुवात झालेल्या दक्षिण आफ्रिकेचा 2रा डाव 191 धावांवर संपुष्टात आला. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.